पीयूष बाबरे, तो ये मैच खेला जा रहा है। एक तरफ हम देख रहे हैं निश्चित रूप से एक काफ़ी दिलचस्प मुकाबला, ओम साई करंजा विपक्ष है, करंजा उरन से बिलोंग करते और या बिल्कुल शेरदिल जय भोलेनाथ मातृपाड़ा क्रिकेट टीम के बीच में ये मैच खेला जा रहा है। मातृपाड़ा क्रिकेट टीम के आरंभिक बल्लेबाज, पहली गेंद करारा स्ट्रोक, गेंद जाएगी सीधा, बिल्कुल अंपायर के इशारे का इंतजार होगा, गेंद वन बाउंस, गेंद सीमा पार, चार रन। और चौके के साथ यहां पर राजेश माद्रे ने अपने पारी की शुरुआत की। राजेंद्र भगत गेंदबाजी के लिए तैयार, वीरेंद्र भगत, और ये वाइड गेंद करार करते हुए अंपायर का इशारा है। यहां पर वाइड गेंद करार, अतिरिक्त रनों में हुआ इजाफा, इसे एक अतिरिक्त रन की मदद से शहरदिल इलेवन मातृपाड़ा इलेवन क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुके बगैर कोई विकेट के नुकसान पर। पांच गेंदबाज हम देख रहे निश्चित रूप से, वीरेंद्र भगत और बल्लेबाज राजेश मात्रे, नौ स्ट्राइकर बल्लेबाज योगेश मात्रे, वीरेंद्र, ये देखिए बिल्कुल टॉप एज लगा था लेकिन दोनों बल्लेबाजों के बीच में कोई तालमेल नहीं और इसी के साथ बल्लेबाज आउट है। पहला करारा झटका शेरदिल इलेवन मातृपाड़ा क्रिकेट टीम को। थैंक्स डीजे मास्टर, ये गलती की, दोनों बल्लेबाजों के बीच में कोई तालमेल नहीं थी, बिल्कुल तू या मैं करते करते बिल्कुल बल्लेबाज राजेश मात्रे, जिस बल्लेबाज ने चौके के साथ अपने पारी की शुरुआत की थी, रनआउट होकर पहले में लौट रहे और ये दोनों भाई भाई की जोड़ी मैदान के अंदर। एक तरफ हम देख रहे अंबरनाथ एक्सप्रेस योगेश मात्रे, ये गेंदबाज है ना दोस्तों, ये बिल्कुल मातृपाड़ा शेरदिल मातृपाड़ा क्रिकेट टीम का नहीं, अंबरनाथ तालुका का सबसे संदेश शेलके की बात करें सबसे ताकतवर खिलाड़ी है, ये सबसे ताकतवर गेंदबाज है। बिल्कुल जब गेंदबाजी मैदान में करने उतरेंगे तो सबको आपको सबको मालूम है इनके बारे में जानकारी कि सबसे तेज तरार गेंदबाज इनकी पहचान दोस्तों। और ये इसी के साथ बल्लेबाज आउट होकर पहले में लौटे। अब योगेश मात्रे के भाई मैदान के अंदर हम देख रहे कृष्णा मात्रे मैदान के अंदर, लेकिन योगेश स्ट्राइकर बल्लेबाज है, हिरेंद्र भगत का जिक्र करना होगा, और भी विकेट मारा करने के लिए तैयार। लो फुल टॉस गेंद थी, इस बार बिल्कुल करारा जवाब दिया योगेश ने, निश्चित रूप से गेंद गई सीधा मिड विकेट सीमा रेखा के बाहर, चार रन। तर इथे मात्र तिसरे टीव्ही अंपायरला इथे खऱ्या अर्थाने इन्व्हाइट केलं गेलेलं आहे, फलंदाजाकडनं खऱ्या अर्थाने बॅट्समनकडनं हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे। आणि पंचा इथे घोषित केले, बघा नो चंडू घोषित करण्यात आलेला आहे, बिमर फॅक्टर नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे, म्हणजे इथे धावसंख्या झाली 1+4, या पाच धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या इथे 1/10 एक बाद धाव संख्या झालेली आहे, 1/10, अतिशय दमदार सामना आपल्याला भेटीसाठी आलेला आहे। वीरेंद्र भगत गेंदबाजी केली तयार, ओवर द विकेट, ये देखिए गेंद बिल्कुल स्टंप से कभी बाहर से जाती हुई, अतिरिक्त रनों में हुआ इजाफा और इसे एक अतिरिक्त रन की मदद से यहां पर टीम की रन संख्या 11 है। फ्री हिट का मौका है, अभी भी योगेश के पास है मौका है, बिल्कुल एक सुनहरा मौका है। एक तरफ हम हितेंद्र को देख रहे हैं, हितेंद्र भगत जो गेंदबाजी कर रहे हैं, ओम साई इलेवन करंजा उरन इलेवन क्रिकेट टीम के दृष्टिकोण से पहली ओवर फेंक रहे, गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, और दी विकेट, इस बार गेंद को खेला, बिल्कुल गेंद जा रही है सिलमिडाउन के रीजन में, गेंद जाती हुई एक ही रन मिलता हुआ, एक रन प्राप्त हुआ और इसी एक रन की मदद से यहां पर शेरदिल जय भोलेनाथ इलेवन मातृपाड़ा क्रिकेट टीम के रन संख्या आगे अग्रसर होती हुई एक विकेट के नुकसान पर यहां पर 12। आप खेलने के लिए तैयार है कृष्णा मात्रे, ये दोनों भाई भाई की जोड़ी मैदान के अंदर, कृष्णा कप्तान है टीम का। बिल्कुल गेंदबाजी के लिए हीरेंद्र भगत और भी विकेट मारा करेंगे कृष्णा के लिए, आक्रामक बल्लेबाज है कृष्णा, और ये देखिए उन्होंने साबित करके दिखाया कि उनकी सोच क्या है, जैसे गेंद रडार में आई सीधा गेंद को फेंक दिया मिड विकेट के बाहर, 6 रन। जब भाई साथ हो तो डरने का नहीं, सीधा ठोकने का।
गैंग्स डीजे मास्टर, ये हमारे नितिन पाटिल धुंधरे की पहचान है दोस्तों। ये दोनों भाई खेल रहे, एक छोटा भाई एक बड़ा भाई, यानी कि बड़े मियाँ छोटे मियाँ, बिल्कुल टीम के संख्या 18। ये दमदार क्रिकेटर है, बल्लेबाजी में जबरदस्त फॉर्म है इस साल कृष्णा मात्रे। ये देखिए करारा जवाब, करारा स्ट्रोक खेला है, गेंद जा रही डीप मिड ऑफ के डिसीजन में, गेंद जाती हुई दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे। ये जोखिम भरा हो सकता है और अंपायर संदीप अलकर की उंगली आसमान में, बल्लेबाज कृष्णा की पारी यहां पर समाप्त। फूलों सा थैंक्स डीजे मास्टर, तारीफ करनी होगी निश्चित रूप से ओम साई 11 करंजाड़ा क्रिकेट टीम के, यहाँ पर फील्डर का जिक्र करना होगा। अभी भी ये गलती की, जिस तरह पहले गलती की थी आरंभिक बल्लेबाज राजेश और यहाँ पर योगेश के बीच में बिल्कुल तालमेल नहीं था दौड़ने में, और गलती का खामियाजा भुगतना पड़ा, राजेश को रनआउट के रूप में लौटना पड़ा। उसके बाद में ये दोनों भाई भाई की जोड़ी लग रहा था कि ये जम जाएंगी और विपक्षी क्रिकेट टीम के लिए खतरे की घंटी बनेगी, लेकिन अब इस बीच कृष्णा म्हात्रे भी रनआउट होकर पैलिन का रास्ता नापते हुए, अभी भी रुका हुआ स्कोर है शेरदिल 11 मात्रेपाड़ा क्रिकेट टीम की, रन संख्या 2 विकेटों के नुकसान पर 13। अब नए बल्लेबाज 19 और नए बल्लेबाज किरण म्हात्रे, गेंद जा रही है बिल्कुल शॉर्ट गली के रीजन में, कोई रन लेने का मौका नहीं है और अंपायर का इशारा आया और की हुई समाप्ति। दूसरे यहां पर और की हुई समाप्ति निश्चित रूप से, और की समाप्ति के बाद टीम की रन संख्या बन चुकी है 19। पहले ओवर की समाप्ति हुई। यदि हितेंद्र भगत की गेंदबाजी के बारे में यदि बात करें तो निश्चित रूप से ओम साई करंजा 11 क्रिकेट, करंजा 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से काफी महंगे गेंदबाज साबित हुए। यहां पर हितेंद्र का गेंदबाजी का विश्लेषण रहा, 1 ओवर 19 रन, कोई सफलता नहीं मिली, जो सफलता मिली और रनआउट के रूप में मिली निश्चित रूप से। आप बल्लेबाज एक तरफ हम देख रहे, योगेश खेल रहे बिल्कुल 6 पर खेल रहे, आक्रमक बल्लेबाज योगेश खेल रहे 5 पर, और नए बल्लेबाज किरण म्हात्रे ने बिल्कुल अब तक अपना खाता भी नहीं खोला। दूर वाले चोर से गेंदबाजी में तब्दीली होती हुई, नए गेंदबाज हम देख रहे करंजा उरण 11 के, ये गेंदबाज है निश्चित रूप से ओम साई 11 करंजा क्रिकेट टीम के गेंदबाज, नए गेंदबाज, दूर वाले चोर से गेंदबाजी में तब्दीली। रुपेश पाटिल गेंदबाजी के लिए होंगे तैयार। ये मैच खेला जा रहा है 6 ओवर का मैच खेला जा रहा है, ये मैच इज ऑफ करेक्ट ओनली 6 ओवर, और हमारे कमेटी के पास समय का भी कम है, आप जल्द से जल्द फिल्म की रचना करें। गेंदबाजी के लिए नए गेंदबाज रितेश पाटिल गेंदबाजी के लिए तैयार। ये देखिए बैकफुट पर गए और ये शटा बिल्कुल फॉलो द रीजन में कैच आउट होकर पैड में लौट रहे, और ये करारा झटका होगा शेरदिल 11 म्हात्रेपाड़ा क्रिकेट टीम को योगेश म्हात्रे के रूप में। थैंक्स डीजे मास्टर, 3 मोस्ट इंपोर्टेंट विकेट आउट होकर पहले में लौट रहे। और म्हात्रेपाड़ा क्रिकेट टीम के बारे में इस बार हम चर्चा कर रहे थे कि बिल्कुल ये टीम एक जबरदस्त फॉर्म में चल रहे हैं। अंबरनाथ ग्रामीण एरिया के दृष्टिकोण से बात करें, कई मरतबा ये टीमों का खेल देखा है दोस्तों, ये बिल्कुल जो 100 किंग मेकर सरकार जो ट्रॉफी खेली गई थी 52 में, उस प्रतियोगिता में एक बिल्कुल टीम ने काफ़ी जबरदस्त परफॉर्मेंस किया था। ये देखिए और इसी के साथ डॉट गेंद की बीती हुई समाप्ति। रितेश का जिक्र करना होगा, शानदार गेंदबाजी, पहले ओवर फेंकी थी बिल्कुल हीरेंद्र भगत ने पहले ओवर फेंकी थी, 19 रन खर्च किए थे, लेकिन उसके बाद में हितेश जबरदस्त, रितेश अच्छी गेंदबाजी करते हुए, बल्लेबाज यहां पर डॉट गेंदे खेल रहे, बल्लेबाज मच्छिंद्र म्हात्रे, सब म्हात्रे सरनेम के खिलाड़ी दिखेंगे बिल्कुल। एक तरफ हम देख रहे हैं नॉन स्ट्राइकर बल्लेबाज किरण म्हात्रे को देख रहे हैं रितेश, और ये डेड गेंद घोषित करते हुए बिल्कुल अंपायर हम सैंडी पालकर मैन फ्रॉम केवले, एक तरफ हम संजय सावंत सर को देख रहे हैं, एक तरफ विश्वनाथ ठाकुर सर को देख रहे हैं।
ये अच्छी गेंदबाजी, शातिर गेंदबाजी, नजाकत भरी हुई गेंदबाजी, बिल्कुल शानदार गेंदबाजी। एक रन मिला और इसी एक रन की मदद से शेरदिल जय भोलेनाथ माथेरपाड़ा क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 3 विकेटों के नुकसान पर यहां पर 20। क्या शुरुआत हुई थी शेरदिल माथेरपाड़ा 11 क्रिकेट टीम की, शुरुआत अच्छी हुई थी, 2 विकेटें जरूर गिरी थी। पहले ओवर में इस बार गेंद ऑफ स्टंप से कभी बाहर, वाइड गेंद करार, टीम के रन संख्या 21 यहां पर शेरदिल माथेरपाड़ा 11 क्रिकेट टीम की। पहले ओवर में 2 विकेटें रनआउट के रूप में गिरी थी शेरदिल जय भोलेनाथ माथेरपाड़ा क्रिकेट टीम की, लेकिन 19 रन आए थे, विकेटें गिरी थी, पीछे हटने को तैयार नहीं थी। लेकिन दूसरे ओवर में रितेश जब गेंदबाजी कर रहे, मानो खुलकर खेलने की आजादी नहीं दे रहे। आप किरण माथेरे बल्लेबाजी के लिए तैयार। किरण गेंद हवा में ये उड़ाया, सीधा गेंद को फेंक दिया, दर्शक बने फील्डर, गेंद मिड विकेट सीमा पार, 6 रन। और ये छक्के के साथ यहां पर शेरदिल जय भोलेनाथ माथेरपाड़ा क्रिकेट टीम की रन संख्या 3 विकेटों के नुकसान पर 27। चंडू ची पूर्तता करायची बघा, पंच कॉल करतात, चंडूची पूर्तता आपल्याला करायची आहे, चंडू सुपूर्द करायचे बघा, संडी पालकर इथे इशारा करतात। तर निश्चित स्वरूपात आता धून आमचे सानिया डीजे नितीन पाटीलने जे वाजवले, विजय शेठ ठाकूर, राज शेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून तयार झालेली स्पर्धा सम्राट माली यांची मेहनत पाहतो आम्ही। आमचे सर्व दोस्ती ग्रुपचे धनंजय दादा पाटील असतील, वाकडीगावचे ॲडव्होकेट अरुणदादा पाटील असतील, संजय माली असतील, त्यांचे संपूर्ण खऱ्या अर्थाने त्याच्यानंतर शुभम माली असतील, स्मितला आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने, विजय शेठ ठाकूर यांचे सुपुत्र आहेत, क्रिकेटचा आनंद घेतो आणि निश्चित स्वरूपात फ्युचरमध्ये अकोली क्रिकेट संघाचं एक नेतृत्व सुद्धा करणार, शिक्षित आहे, इंग्रजी ये देखिए डॉट गेंद की होती हुई समाप्ति। और इसी के साथ अंपायर सैंडी पालकर का इशारा आया, यहां पर निश्चित रूप से ओवर की हुई समाप्ति, निश्चित रूप से दूसरे ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद यहां पर शेरदिल माथेरपाड़ा क्रिकेट टीम की रन संख्या बन चुकी है 4 या 3 विकेटों के नुकसान पर 27। यहाँ पर ओम साई 11 निश्चित रूप से करंजा क्रिकेट टीम के दृष्टिकोण से रितेश पाटिल ने क्या शानदार गेंदबाजी की, लेंथ लाइन दिशा का दिशा के ऊपर पूरी तरह से नियंत्रण रखा उन्होंने और उनका गेंदबाजी का विश्लेषण रहा। 1 ओवर 8 रन और एक महत्वपूर्ण सफलता अब्दुल वाले चोर से गेंदबाजी में तब्दील होती हुई निश्चित रूप से ओम साई करंजा क्रिकेट टीम के नए गेंदबाज निश्चित रूप से नए गेंदबाज गणोथली विकेट कीपर का बिल्कुल नयन थली को हम देख रहे हैं, एक रन मशीन मानी जाते हैं। करंजा 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से एक्सपीरियंस क्रिकेटर है, सबसे अनुभवी, लेकिन अब नए गेंदबाज हम देख रहे हैं, गणोथली गेंदबाजी के लिए तैयार, लेकिन सामने बल्लेबाज मच्छिंद्र म्हात्रे, आप खेलने के लिए तैयार होंगे, क्षमताएं मच्छिंद्र के पास बड़े स्ट्रोक खेलने की। गणोथली ये देखिए शानदार गेंद थी, टर्न हुई गेंद, बिल्कुल धीमी गेंद थी, आगे रखा बल्लेबाज को, गेंद ठप्पा खाने के बाद सीधा गेंद नयन थली के हाथों में और इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। गणित थली एक बार फिर से गेंदबाजी के लिए तैयार। अक्रॉस द लाइन गेंद हवा में जरूर थी, अच्छा मौका था, इस बार भाग्य का साथ मिलता हुआ एक रन प्राप्त हुआ और इसी एक रन की मदद से यहां पर बल्लेबाज मच्छिंद्र पहुंच रहे 2 पर, टीम की रन संख्या निश्चित रूप से 28 3 विकेटों के नुकसान पर। शेरदिल जय भोलेनाथ माथेरपाड़ा क्रिकेट टीम यहां पर बल्लेबाजी कर रहे, 3 विकेटों का पतन हो चुका है लेकिन अभी भी पीछे हटने को तैयार नहीं है गणोथली। ये देखिए इस बार गेंद जाएगी सीधा शॉर्ट लेग के रीजन में, गुड रनिंग बिटवीन द विकेट, आंखों में इशारा करते हुए दोनों बल्लेबाजों के बीच में सही तालमेल, रन कैसे आए, रन आना जरूरी है, एक रन प्राप्त हुआ और इसी एक रन के मदद से टीम की रन संख्या यहां पर शेरदिल जय भोलेनाथ माथेरपाड़ा क्रिकेट टीम की 3 विकेटों के नुकसान पर 29। गेंदबाजी के लिए गणोथली गेंदबाजी के लिए तैयार। ये देखिए और इसी के साथ एक बार फिर से एक अच्छे गेंद की समाप्ति होती हुई
शानदार गेंदबाजी की, यहां पर शानदार गेंदबाजी का मुजाहरा करते हुए एक अच्छा प्रदर्शन करते हुए एक लाजवाब गेंदबाजी है। लेंथ लाइन दिशा के ऊपर पूर्ण से नियंत्रण रखा है गेंदबाज ने। करारा स्ट्रोक, इस बार गेंद जाएगी बिल्कुल बिल्कुल वाइड लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। गेंद अंपायर का इशारा आया, गेंद सीमा पार, चार रन। थैंक्स डीजा मास्टर चौके के साथ यहां पर शरदिल 11 मात्रेपाड़ा क्रिकेट टीम की रन संख्या 3 विकेटों के नुकसान पर 33। गनुथली गेंदबाजी के लिए तैयार, ये करारा जवाब, करारा हमला किया है, बिल्कुल गेंद जाएगी डिप स्वेल के ऊपर से दमदार सिक्सर और छक्के के साथ यहां पर ओवर की भी निश्चित रूप से टीम की रन संख्या 39 रन संख्या हो चुकी है। ओवर की समाप्ति, महंगे ओवर की समाप्ति, तीसरे ओवर की समाप्ति के बाद शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाड़ा क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 3 विकेटों के नुकसान पर 39। तीन षटकांची ते समाप्ती झाली, तीन षटकांच्या समाप्तीनंतर शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाड़ा क्रिकेट संघाची एकूण धावसंख्या झाली 3-39 इथे धावसंख्या झालेली आहे। आणि या षटकाचा जर विचार केला, गनुथलीने खऱ्या अर्थाने षटक हाताळलं, त्यामध्ये 12 धावा खर्च केल्या। पहिले षटक हाताळलं होतं निश्चित स्वरूपात ओम साई 11 करंजा 11 क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून हिरेंद्र भगतने षटक हाताळलं, 19 धावा त्याने खर्च केल्या होत्या, एकही फलंदाजाला बाद करता आलं नाही। त्याच्यानंतर रितेश पाटीलचा जर आपण विचार केला, सूर्य गोलंदाजी हाताळली, 8 धावांच्या मदतीने खऱ्यातन 8 धावा खर्च केल्या, एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला। आणि गनुथलीचा जर आपण विचार केला, त्याने 12 धावा खर्च केल्या, एकही गडी त्यांना बाद करता आलं नाहीये। एकूण 3 षटकांची इथे समाप्ती झाली, 3 षटकांच्या समाप्तीनंतर इथे शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाडा क्रिकेट संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती 3-39। आता मात्र धावसंख्येमध्ये इथे गोलंदाजीमध्ये परिवर्तन आपल्याला बघायला मिळतो, नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज असणार आहे, सामोरे जाईल फलंदाज किरण म्हात्रे। नहीं बल्लेबाज हम देख रहे, किरण म्हात्रे सबसे अनुभवी खिलाड़ी है दोस्तों, ये एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर, बट एक्सपीरियंस इज नॉट ओनली, बिल्कुल यहां पर एक्सपीरियंस से फ्यूचर भी माना जाता है, ये टीचर है बिल्कुल, सबसे अनुभवी खिलाड़ी। तो एक तरफ हम बल्लेबाज देख रहे हैं, मच्छिंद्र म्हात्रे आक्रमक बल्लेबाज है। ये देखिए एक शानदार गेंदबाज, बिल्कुल डॉट गेंद की समाप्ति हुई, गेंदबाज किरण म्हात्रे को हम देख रहे हैं निश्चित रूप से, ओमसाई करंजा 11 क्रिकेट टीम का प्रतिनिधित्व करते हुए निश्चित रूप से नितेश। गेंद हवा में जरूर है, इस बार बिल्कुल पहुंच में नहीं है, गेंद जा रही है डीप मिड विकेट डिसीजन में, गेंद जाती हुई दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे तेजी के साथ, दूसरा रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज और इन दो रन के मदद से शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाड़ा 11 क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 3 विकेटों के नुकसान पर 41 यानी कि 41। ये मुकाबले में मजा आएगा क्योंकि मैच खेला जा रहा है, 6 ओवर का मैच खेला जा रहा है। टॉस का सिक्का उछला ओम साई 11 करंजा क्रिकेट टीम के बाजू में और उन्होंने यहां पर टॉप एज लगा, बल्लेबाज को जीवन दान मिलता हुआ, एक आसान सा कैच था बिल्कुल, एक रन प्राप्त हुआ, इसे एक रन के मदद से टीम के रन संख्या शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाड़ा क्रिकेट टीम की यहां पर 3 विकेटों के नुकसान पर 42। जीवनदान मिला है लेकिन मच्छिंद्र म्हात्रे एक आक्रमक बल्लेबाज है, मिडल ऑर्डर की बात करें दमदार खिलाड़ी है। ये देखे मैंने पहले कहा था ये दमदार खिलाड़ी है और उन्होंने साबित करके दिखाया कि उनकी सोच क्या है, गेंद फाइनल ऊपर से 6 रनों के लिए। थैंक्स डीजे मास्टर, खऱ्या अर्थाने आज आपण इथे स्टँड पाहतो, खऱ्या अर्थाने स्वर्गीय दीपा पाटील स्टँड प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे आराध्य दैवत म्हणून खऱ्या अर्थाने ओळखले जातात आणि खूप मोठा उपकार आहे खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वाचा आपण सर्वांच्यावर। गेंदबाजी केली, गेंदबाज तयार, याची गेंद और इसी के साथ बिल्कुल डॉट गेंद की समाप्ति, अभी भी रुकावट स्कोर है शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाड़ा क्रिकेट टीम की, रन संख्या 42 यहाँ पर 43, एका बाजूला आपण 48 यहां पर रन संख्या। ये देखिए इस बार गेंद जा रही है बिल्कुल शॉर्ट गली के रीजन में, गेंद जाती हुई एक रन मिलेगा टीम की रन संख्या 49
निश्चित रूप से इस ओवर में काफी रन बनाने में सक्षम रहे बल्लेबाज। चार ओवर की हुई यहां पर समाप्ति हुई, चार ओवर की समाप्ति के बाद शेरदिल जय भोलेनाथ मातृपाड़ा क्रिकेट टीम की रन संख्या बनी यहां पर 3 विकेटों के नुकसान पर 49। थैंक्स डीजे मास्टर, खऱ्या अर्थाने आपण इथे स्टँड पाहतो, छत्रपती शिवाजी महाराज स्टँड इथे खऱ्या अर्थाने उपलब्ध आहे स्पर्धेच्या माध्यमातून। त्याच्यानंतर भारतरत्न खऱ्या अर्थाने आणि भारताची गान कोकिला खऱ्या अर्थाने स्वर्गीय लता दीदी मंगेशकर जे भारतरत्न पुरस्काराने त्यांचा गौरव केलं गेलं ते स्टँड आपण पाहतो, आणि त्याच्यानंतर स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील स्टँड खऱ्या अर्थाने, हा त्रिवेणी खऱ्या अर्थाने स्टँड आपल्याला बघायला मिळतो। आणि निश्चित स्वरूपात स्वर्गीय विष्णू शेट ठाकूर स्मृती चषकाची ही आहे ओळख सातत्याने खऱ्या अर्थाने या तिन्ही व्यक्तिमत्वाने। एका बाजूला आपण राजे छत्रपती शिवाजी महाराज स्टँड पाहतो, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त खऱ्या अर्थाने खऱ्या निश्चित स्वरूपात ज्यांना ज्याने न्याय मिळवून दिला निश्चित स्वरूपात, आणि खऱ्या अर्थाने भूमिपुत्राने शून्यातून विश्व निर्माण करण्यामध्ये सर्वाधिक जास्त मोठं योगदान कोणाचं असेल तर ते म्हणजे लोकनेते दिबा पाटील साहेब, म्हणजे आपले आगरी कोळी कराडी त्याचबरोबर दलित आदिवासी या सर्व बांधवांची खऱ्या अर्थाने खूप मोठी ओळख आहे ते लोकनेते दिबा पाटील स्टँड। एका बाजूला इथे भारतरत्न लता दीदी मंगेशकर खऱ्या अर्थाने स्टँड आपल्याला इथे उपलब्ध झालेला आहे। तर चार षटकांची समाप्ती झाली, चार षटकांच्या समाप्तीनंतर इथे शेरदिल 11 क्रिकेट संघ मातृपाडा क्रिकेट संघाची एकूण धावसंख्या 3-49। नवीन गोलंदाज करण मात्रे इस बार गेंद जाएगी बिल्कुल वाइड, इस मिड विकेट रीजन में दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे, जोखिम भरा हो सकता है लेकिन गुड रन मिड द विकेट, 2 रन प्राप्त हुए, इन 2 रन की मदद से यहां पर 1 रन शॉट, बिल्कुल 1 रन शॉट, अंपायर बिल्कुल संजय सावंत सर का इशारा आया, 1 रन शॉट 1 रन प्राप्त हुआ, इसी 1 रन के मदद से शेरदिल जय भोलेनाथ मातृपाड़ा क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या यहां पर 3 विकेटों के नुकसान पर 50। गेंदबाज और ये जैसे गेंद आई सीधा गेंद गई वाइड, इस लॉन्गर सीमा रेखा के बाहर 6 रन। मोगेम्बो खुश हुआ आज बच्चे और छक्के के साथ शेरदिल जय भोलेनाथ मातृपाड़ा क्रिकेट टीम के रन संख्या आगे छलांग मारती हुई 3 विकेटों के नुकसान पर 56। मैंने कहा था कि कृष्णा मात्रे, योगेश मात्रे और कृष्णा मात्रे के बाद सबसे ताकतवर बल्लेबाज कौन है, तो मच्छिंद्र मात्रे, और उन्होंने बिल्कुल साबित करके दिखा इस विकेट के ऊपर कि किस तरह की बल्लेबाजी से रन बन सकते हैं इस विकेट के ऊपर। टॉप एज लगा और यहां पर मच्छिंद्र मात्रे को लौटना पड़ रहा है और ये चौथा एक बड़ा झटका होगा निश्चित रूप से मातृपाड़ा क्रिकेट टीम के लिए। अभी भी रुकावट स्कोर है 4 विकेटों के नुकसान पर 56। मात्रे ने क्या दमदार बल्लेबाजी की, नैया बीज भवर में फंसी थी, एक के बाद एक करारे झटके मिल रहे थे शेरदिल जय भोलेनाथ मातृपाड़ा क्रिकेट टीम को, लेकिन आक्रामक रवैया उन्होंने अपनाया और अपने टीम के लिए काफी जबरदस्त योगदान दिया निश्चित रूप से, 26 रनों का योगदान, 14 गेंदों का सामना किया, 3 छक्के दागे और 1 चौका दागा। करण मात्रे बिल्कुल गेंदबाज हम देख रहे, करण आप नए बल्लेबाज, बाहर के बल्लेबाज अल्पेश बल्लेबाजी के लिए तैयार होंगे, अल्पेश मात्रे करण मात्रे के गेंदबाजी का सामना करेंगे। एक क्लीन बॉल सीधा मिड स्टंप कर दिया और इसी के साथ अल्पेश मात्रे की पारी 0 पर यहां पर समाप्त हुई। आमचा बधिर झालाय, ओ क्लीन बॉल, फलंदाज बाद बैक टू द पैवेलियन। थँक्स डीजे नितीन खऱ्या अर्थाने, दशरथ पाटील करावे नवी मुंबई यांचा आवाज आपण ऐकला, आमचे समालोचक मित्र आहेत खऱ्या अर्थाने, फलंदाजी ते बाद झाला खऱ्या अर्थाने, नवीन फलंदाज आपण पाहतो, नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश मात्रे मैदानामध्ये, अजूनही संघाची धावसंख्या इथे बघा
निश्चित स्वरूपात पांच फलंदाज बाद झाले, संघाची धावसंख्या इथे 56 झालेली आहे, ती शरदील जय भोलेनाथ माथेरपाडा क्रिकेट संघाची अतिशय दमदार क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे। स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर यांची अविस्मरणीय आठवण आपल्या सर्वांच्या मनामध्ये जागृत राहावी। या सालाबाद प्रमाणे प्रत्येक आठवं वर्ष आठवं पर्व आहे आणि 2022 पर्व पाहतो खऱ्या अर्थाने। स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर यांचे सुपुत्र मशिव शंभ एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा राजशेठ ठाकूर, त्याचबरोबर विजयशेठ ठाकूर आणि निश्चित स्वरूपात विजयशेठ ठाकूर यांचे परमबंधू सम्राट मालिक केवाले आणि त्यांच्या सर्व दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाईज केली गेलेली आहे। निश्चित स्वरूपात विजयशेठ या स्पर्धेचं नेतृत्व करतात। गेंदबाजी केले, ये गेंद हवा में बिल्कुल, गेंद जाएगी दर्शकों का अभिवादन स्वीकारने के लिए, गेंद सीमा पार 6 रन। रिश्ते में तो हम इसके बाप होते हैं, नाम है शहंशाह। अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया और करण मात्रे का जो दमदार स्वागत किया, भव्य स्वागत किया आरंभ बल्लेबाज आकाश मात्रे ने, छक्के के साथ स्वागत किया, टीम के रन संख्या आगे छलांग मारती हुई यहां पर शरदील जय भोलेनाथ माथेरपाड़ा क्रिकेट टीम की 5 विकेटों के नुकसान पर 62। आकाश आप क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है, पहले गेंद के ऊपर बिल्कुल फुटवर का इस्तेमाल किया, चंडूची पूर्तता करायची बघा, आमचे कमिटी मेंबर्स असतील, चंडूची पूर्तता करायची आहे। स्टेजवर आम्ही पाहतो व्यासपीठावर खऱ्या अर्थाने आमचे सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत, विजयशेठ ठाकूर राजशेठ ठाकूर यांच्यावर असणारे प्रेम या प्रेमास्त सर्व मान्यवर या व्यासपीठावर पाहतो। तर संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीने आपण इथे पाहतो, शरदील जय भोलेनाथ माथेरपाडा क्रिकेट संघाची 5-62। ये देखिए और इसी के साथ अंपायर संजय सावंत सर का इशारा आया, यहां पर निश्चित रूप से ओवर की हुई समाप्ति, यानी कि 5वें ओवर की समाप्ति के बाद यहां पर शरदील 11 माथेरपाड़ा क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 5 विकेटों के नुकसान पर 62। थँक्स डीजे मास्टर। व्यासपीठावर खऱ्या अर्थाने 5व्या षटकाची इथे समाप्ती झाली। व्यासपीठावर आम्ही इथे पाहतो शरदील माथेरपाडा क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते पॅकर्स आहेत खऱ्या अर्थाने, जबार शेख साहेब इथे उपस्थित आहेत, त्याचबरोबर शरदील ट्रॉफी जे वावंजाच्या मैदानावर रायगड जिल्ह्याची एक मानाची क्रिकेट स्पर्धा 1 महिन्यापूर्वी आपल्या भेटीसाठी आली, आमचे मित्र इम्तियाज शेख असतील, मुन्नाबाई शेख खऱ्या अर्थाने क्रिकेटचा व्यासपीठावर बसून आनंद घेतात, ते सुद्धा इथे आहेत, त्यांचा आम्ही दोस्ती ग्रुपच्या वतीने मनपूर्वक इथे स्वागत करतो। शाहिद शेख सुद्धा इथे आहेत, जब्बरभाई शेख, शाहिद शेख तुमचं मनपूर्वक, आम्ही एक स्टायलिश व्यक्तिमत्व आहे, शरदील ट्रॉफीचे ऑर्गनायझर आहेत, शाहिद भाई शेख स्वागत आहे तुमचं। गेंदबाजी में परिवर्तन, नाही गेंदबाज अक्षय, और इसी के साथ बिल्कुल एक ही रन मिला और इसी 1 रन के मदद से टीम के रन संख्या बनी 63। यहां पर लेग बाइज का इशारा आया, टीम की रन संख्या 63। अक्षय पाटिल गेंदबाजी के लिए तैयार, एक बार फिर से आक्रमक बल्लेबाज आकाश के लिए, आकाश ने करारा स्ट्रोक खेला है, गेंद जाएगी सीधा, यहां पर दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे, तेजी के साथ दूसरा रन पूरा करते हुए इन 2 रन की मदद से शरदील 11 क्रिकेट टीम की रन संख्या बन चुकी है माथेरपाड़ा क्रिकेट टीम की 5 विकेटों के नुकसान पर 65 रन संख्या यहां पर बन चुकी है। यह अक्री हो रहे गेंदबाजी के लिए अक्षय को हम देख रहे, अक्षय पाटिल को देख रहे, लेकिन सामने बल्लेबाज आकाश को हम देख रहे, आकाश खेल रहे एक छक्के की मदद से, निश्चित रूप से यहां पर 9 ओवर खेल रहे गेंदबाजी के लिए गेंदबाज। ये देखिए लाउड अपील हुई थी, अपील में उत्साह ज्यादा विश्वास कम, शॉट लेके रिजर्व में गेंद जाती हुई 1 रन प्राप्त होता हुआ, अंपायर सैंडी पालकर मैन फ्रॉम केवल इशारा करते हुए 1 रन अतिरिक्त मिला लेग बाइस के रूप में और इसी 1 रन के मदद से शरदील जय भोलेनाथ माथेरपाड़ा क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या 5 विकेटों के नुकसान पर 66 यानी कि 66। टॉप एज लगा था लेकिन जीवनदान मिलता हुआ अपर स्लिप के रीजन में और ये देखते देखते बिल्कुल
तीसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे और तेजी के साथ निश्चित रूप से तीन रन यहां पर प्राप्त करते हुए इन तीन रन के मदद से टीम की रन संख्या यहां पर 69। आप मजा आएगा मैच में, बिल्कुल इस मैच में मजा आएगा। एक तरफ नयनथली को हम देख रहे जो विकेट कीपर है, कप्तान भी है करंजा 11 क्रिकेट टीम के, निश्चित रूप से एक ताकतवर बल्लेबाज है। एक तरफ योगेश म्हात्रे को हम देख रहे, ये गेंद हवा में जरूर है, बिल्कुल डाउन दी फील्डर, मौका बन सकता है और ये मौका बना। बल्लेबाज आकाश की पारी यहां पर हुई समाप्त। थैंक्स डीजे मास्टर। अंतिम शेवटचा चेंडू असलेला सहावा फलंदाज बाद झाला इथे शरदील 11 माद्रेपाडा क्रिकेट संघाचा। आकाश खऱ्या अर्थाने आपल्या संघासाठी इथे दमदार ज्याने 9 धावांचं 8 धावांचं योगदान दिले एका षटकाराच्या मदतीने। शेवटचा चेंडू असणार आहे, बघा अक्षय पाटील गोलंदाजीसाठी सज्ज। इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती आणि पंच शांडी पालकर आमच्याकडे इशारा करतात, षटक संपलं, इथे सत्र संपलं। इथे 6 षटकांच्या समाप्तीनंतर शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाडा क्रिकेट संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती 6-69 आणि जिंकण्यासाठी ओमसाई 11 करंजा उरण क्रिकेट संघासमोर जिंकण्यासाठी 6 षटकांमध्ये 70 धावांचं आव्हान असणार आहे। विजय दादा या रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा, स्पर्धा आयोजक विजय दादा, शिवशंभूवर अपार श्रद्धा कृपा आशीर्वादानी, विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक हा केला आयोजित त्यांनी, या स्पर्धेला सपोर्ट केला आकुर्ली ग्रामस्थानी, सपोर्ट केला केवाळे हरिग्राम वाकडी ग्रामस्थानी, संघ स्पर्धेला या येईल रंग, अटी तटीची होईल जंग, बघून प्रेक्षक होतील दंग, बघण्यासाठी मैदान भवती गर्दी केली रसिकानी, किती गर्दी केली रसिकानी, अरे या स्पर्धेला सपोर्ट केला नरेश पाटील यांनी, अरे सपोर्ट केला केवाळे हरिग्राम वाकडी ग्रामस्थानी। खऱ्या अर्थाने इथे आम्ही पाहतो आमच्या या स्पर्धेचे ऑर्गनायझर विजय शेठ ठाकूर यांचे सुपुत्र कुमार स्मित ठाकूरला खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद घेत असताना स्वतः या स्पर्धेचा ऑर्गनायझर आहे, तर मान्यवरांनी ते सन्मानित केले जाईल। मी विजय शेठ ठाकूर यांना इथे आमंत्रित करतो की आपल्या शुभासे स्मितला इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे की आपण जब्बार पटेल जे संघाचे पॅकेट्स आहेत खऱ्या अर्थाने मात्रेपाडा क्रिकेट संघाचा, त्यांचं इथे आपण स्वागत करायचे आहे। जब्बारभाई पटेल यांचं येतोचे सन्मान इथे, हा जब्बारभाई शेख यांचा येतोचे सन्मान इथे केला जाईल। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पनवेल तालुका उपाध्यक्ष सुद्धा आहेत खऱ्या अर्थाने, त्यांचा येतोचे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे। शाहिद भाई यांना खऱ्या अर्थाने आम्ही इथे पाहतो जे शरदिल या नावाने त्यांची खूप मोठी ओळख आहे, तर संघाचे पॅकेटचा शाहिद भाई शेख वावंजे यांचा सन्मान इथे विजय शेठ ठाकूर यांच्या शुभास्ते केला जाईल। शरदिल मात्रेपाडा क्रिकेट संघाचे पॅकेट्स आणि शरदिल ट्रॉफी वावंजेचे दमदार आयोजक शाहिद भाई शेख यांचा येतोची सन्मान, स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकाचे दमदार आयोजक 8वा पर्व पाहतो, विजय शेठ ठाकूर यांच्या शुभास्ते मायेची उबदार शाल आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे गौरव केला जात आहे। तर पुढच्या सत्रासाठी वळूया आमचे पियुष बाबरे यांच्याकडे, जिंकण्यासाठी निश्चित स्वरूपात
ओमसाई करंजा इलेवन क्रिकेट संघाला 70 धावांचं आव्हान असेल 36 चेंडू मध्ये, आणि त्या आव्हानाला कशा प्रकारे करंजा इलेवन क्रिकेट संघाचे फलंदाज सामोरे जातात. एका बाजूला आपण नयन थली ज्याला फलंदाजीची रणमशीन म्हणून ओळखली जाते, तर एका बाजूला अंबरनाथ एक्सप्रेस योगेश म्हात्रे याला आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी वलूया आमचे मित्र पियुष यांच्याकडे. थँक्यू थँक्यू सर. भरपूर भली मोठी टुर्नामेंट प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. यस, क्रीडांगणावरती जणू काय क्रिकेटचं नंदनवन आणि क्रिकेटची जत्रा भरवण्यात आली. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2022 हे भव्य दिव्य असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्ली यांच्या वतीने, आणि खास करून या स्पर्धेचे सर्वे सर्वा मुख्य आयोजक विजयशेठ ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली स्पर्धा आणि पर्व 8 तुम्हाला पाहायला मिळतात. आणि हेच स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक की असेच 880 पर्व हो अशीच आपण सदिच्छा नक्कीच व्यक्त करूयात आणि वळूयात मॅचच्या दिशेने. एकंदरीत टार्गेट 70 या धावसंख्येचं ठेवण्यात आलं. 36 बॉलमध्ये विजयासाठी 70 धावसंख्येची जिथून मात्र गरज आहे. मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ओमसाई करंजा विपक्षात शेरदिल जय भोलेनाथ म्हात्रेपाडा या दोन टीममध्ये पाहायला मिळतात. बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये म्हात्रेपाडा टीमने आणि करंजा या टीमला इन्व्हाइट आता दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंगसाठी टार्गेट ठेवण्यात आलं आहे. 70 या धावसंख्येचा 36 बॉल विजयासाठी दावा करायचे 70. पहिलाच बॉल वेगवान चेंडू योगेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती रफ्तार कर राजा रफ्तारवरती सवार असलेला हा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आला योगेश म्हात्रे. ठाणे ग्रामीण एक्सप्रेस म्हणून या खेळाडूल ओळखला जातो. दुबई पर्यंत देखील याच खेळाडूने मजल तर मारली आहे. योगेश म्हात्रे बुग्या या नावाने खऱ्या अर्थाने हा खेळाडू प्रसिद्ध आहे आणि भरपूर फॅन फॉलोइंग या खेळाडूची तुम्हाला पाहायला मिळत असते. लॉफ्ट केला फटका चांगला प्रकारचा हा फटका सजवला आहे. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर बॉल जितका वेगाने आला तितक्याच वेगाने एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे पाठवलाय. 4 धावा चौकार. थँक्यू थँक्यू डी सर. थँक्यू योगेश म्हात्रे. आणि योगेश म्हात्रे यांचा जर विचार केला तर कर्जतमध्ये जाऊन देखील या खेळाडूने आपल्या नावाचा डंका पेटवला. अंडर 24 पासून मी याला ओळखतो आणि अप्रतिम कामगिरी. ऑन साईडला फटका शॉट मिड ऑनला फिल्डर उपस्थित होतात. किरण चेंडुलीची फिल्डिंग व्यवस्थितरित्या होईल तोपर्यंत एक चपलाईन एक सिंगल दोन्ही बॅट्समॅनच्या माध्यमातून कम्प्लीट होईल. सलामीची भूमिका तुम्हाला पाहायला मिळेल कारंजा या टीमच्या वतीनं. करंजा या टीमच्या माध्यमातून नयन आणि त्याच्या समवेत अक्षय गोलंदाज योगेश म्हात्रे. पहिलं प्रामुख्याचं षटक याच खेळाडूला मी वाकडीच्या त्या क्रीडांगणावरती देखील पाहिलं होतं जिथे बिंदासबाई ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा भरवण्यात आली. या खेळाडूने बॅटिंग चांगली केली होती परंतु आता गोलंदाजी चांगली करायची आहे. वेगवान बॉल आहे ऑन साईडला प्लेस केलं सन्मान दिला गॅपमध्ये ढकललं नियोजित बद्ध श्रोक आहे प्लॅनिंगनुसार फटका केला एकचं रूपांतर 2 सहजरित्या करण्यात आलं. चांगला चेंडू विचार केला स्ट्रायकर बॉलर या गोलंदाजावरती कशा प्रकारे सेफ अटॅक करता येईल याचाच प्रयत्न इथे केला जातो. सावध पवित्रा घेऊन मैदानाच्या आतमध्ये एक चांगला क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट क्रिकेट विथ द ब्रेन चांगला खेळ चांगला बॅट्समन तुम्हाला ऑन साईडच्या दिशेने ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. अक्षय 2 धावा या बॉलवरती टीमची टोटल जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. योगेश म्हात्रे बुग्या ओवर द विकेटने वेगवान चेंडू वेगाने प्रभावित केले. पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटमधून डीपमध्ये बॉल चालला एक सिंगल कम्प्लीट दुसऱ्या साईड प्रयत्न थोडीशी मिस्टेक आणि लगेच 2 धावा पूर्ण. भरपूर चांगली गोलंदाजी होती आणि खास करून बॅट्समनचा विचार केला तर एक हुकमे एका म्हात्रेपाडा टीमचा त्याच्या विरोधामध्ये आपली विकेट शहाभूत ठेवतात. लेस रिस्क मोर रिवॉर्ड अशाच प्रकारचे फटके एक्झिक्यूट करत असताना या बॉलवरती देखील आल्या 2 धावा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 साह्याने 9 या धावसंख्येवरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती 9 धावा फलकावरती 70 19 टार्गेट आणि 31 बॉल म्हणजे अजूनही 61 या धावसंख्येची गरज. वेगवान बॉल निस्थानाभूत करून लावलाय दांडी गुल केली या प्रश्नाचं उत्तर बॅट्समन कडे नव्हतं. अक्षय मात्र इथून बाद होईल पहिल्या षटकाचा खेळ इथून कम्प्लीट होईल आणि शेवटच्या बॉलवरती दांडी उद्ध्वस्त करून लावली. फर्निचर गॉट डिस्ट्रॅक्टेड अक्षय हॅज टू डिपार्ट. पहिली विकेट मैदानाबाहेर 9 या धावसंख्येवरती पहिला धक्का. जो बॅट्समन आउट होतो तो असा रागाने बघतो कुणाकडे त्या बॉलर कडे. रागान काय बघतोस रागान
तुझी दांडी ती उडवली वाघान, तुझी दांडी ती उडवली वाघान, तुझी दांडी ती उडवली वाघान। अप्रतिम बॉल होता या प्रश्नाचं खऱ्या अर्थानं जे रीड केलं होतं योगेश म्हात्रेला बॅट्समन अक्षयने, बॉल तुम्हाला पाहायला मिळेल रिप्ले, शेवटचा बॉल होता, काहीतर नवीन करण्याचा प्रयत्न योगेश म्हात्रेच्या माध्यमातून, बॉलला रिलीज केलं, शोल्डरची पॉवर बॅटान पाडमधून लेग स्टिक उकडून लावली आणि इथून बॅट्समन तिरफलाचित झाला, सफल झाले। आणि या प्रश्नाचं उत्तर खास करून बॅट्समन अक्षयकडे नव्हतं, ज्याचा अभ्यास योगेश म्हात्रेचा अक्षयने केला होता ते आउट ऑफ सिलॅबस हा प्रश्न नक्कीच आला आणि त्या प्रश्नाचं उत्तर बॅट्समनकडे नव्हतं। आणि पहिला मोठा धक्का, बॅट्समन बाद झालेत, अक्षय इन ॲट नंबर 3 एंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये, कुणाल कोहली मैदानाच्या आतमध्ये, या खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे, 70 टार्गेट चेस करायचं, येणारे बॉल इथून मात्र शिल्लक आहे 30 आणि 30 बॉलमध्ये विजयासाठी 61 या धावसंख्येची मात्र गरज। पहिली मोठी विकेट, पहिलं विकेट मैदानाच्या बाहेर, अक्षय तिसऱ्या क्रमांकावरती एंटर झालाय कुणाल, 30 बॉल विजयासाठी 61 गरज। थोडं फास्ट क्रिकेट खेळला, विनंती असेल शेरदिल बोलेनाथ म्हात्रेपाडे या टीमला, 61 करायच्या 30 बॉलमध्ये। दुसरं षटक प्रगतीपथावरती अल्पेश, अजून एक वेगवान गोलंदाज, वेगवान चेंडू, फ्लिकचा फटका जितका वेगाने आला त्याच वेगाचा फायदा उचलून बॅट्समन नयनने खेचलाय हा दमदार षटकार स्क्वेअर लेगच्या बाउंड्री पलीकडे, 6 धावा। थँक्यू पनवेल तालुक्यामध्ये, पनवेल उरण विभागामध्ये जर या खेळाडूचा विचार केला तर सर्वाधिक ॲव्हरेजनुसार खेळणारा हा खेळाडू आहे, भरपूर स्ट्राईकने भरपूर वेगाने स्ट्राईकनेटने हा फटके एक्झिक्यूट करत असतो, भरपूर दावा आपल्या टीमसाठी बनवत असतो आणि खास करून याला 10 गुण देखील या विभागामध्ये दिले जातात। एक बॉल अजून द्या चॉईस करण्यासाठी आणि व्यावसायिक दर्जावरती जर आपण विचार केला गावदेवी गावठण या टीमकडून देखील खेळत असतो सातत्याने, हा बॉल रिलीज केला गोलंदाजाने, पुढचा बॉल होता आणि ज्या वेगाने चेंडू आला त्याच वेगाचा फायदा उचलून हा फ्लिकचा फटका अप्रतिम फटका सजवला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे आणि मॅच बॉल देखील आला। मॅच बॉल आल्याच्या नंतर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण मॅचला स्टार्ट करणार आहोत। पहिलाच बॉल अल्पेश म्हात्रे याचा स्वागत करणारा हा पहिला बॉल होता, भव्य स्वागत इथं नयन या बॅट्समनने केलंय गावदेवी गावठणच्या वतीने, सातत्याने व्यावसायिक दर्जावरती क्रिकेट खेळत असतो परंतु आज आपल्या गावासाठी आपल्या ड्रीम टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये त्याला चांगला खेळ करणं अनिवार्य असेल कारण झालेला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये गृहीत धरला जाणार नाही आहे, जो तुम्ही परफॉर्मन्स वर्तमानामध्ये कराल तोच परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी सहाय्याचा असेल। गोलंदाज अल्पेश वेगवान बॉल ऑन साईडला उडवलाय, क्षेत्ररक्षक जज करतात, फटका फसलाय, पकडली आहे चांगली झेल, सबसे बड़ी मछली जाल में फस चुकी है, राजेश म्हात्रे ने पकडलाय चांगला झेल, धक्का क्रमांक दुसरा आणि बॅट्समन इथून बाद होतो नयन, जड पावला ने करील परतीचा प्रवास, बॅक टू द डगआउट। थँक्यू डी से, थँक्यू, फटका चांगला होता, चेंडूने जास्त टेक ऑफ घेतला जेवढं अपेक्षा लावली होती नयनने, त्यापेक्षा चेंडू जास्त टॉस झाला आणि त्या कारणासह व्यवस्थित बॅटवरती बॉल आला नाही, वरच्या बाजूला बॉल आदळला आणि एक चांगली झेल राजेश म्हात्रेने त्या ठिकाणी डीपमध्ये कव्हर केली आणि विकेट आली मैदानाच्या बाहेर। नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4 एंटर झालाय गणराज आणि अल्पेश तयार, वेगवान चेंडू वेगाने इम्प्रेस केलं आणि या बॉलचा जर आपण विचार केला तर थांबून एक्झिक्यूट केलं, भरपूर वेगाने रनअपपर्यंत पोहोचले कुणाल आणि त्याच्यासमवेत आता गणराज, हे दोन मधली फलीचे बॅट्समन ऑन स्ट्राईक बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल। कुणाल वेगवान बॉल ऑन साईडला, सेन्सिबल क्रिकेट, क्रिकेट विथ द ब्रेन, एकदा कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न कॉल केलाय, फ्लो पाहून थांबवलाय आणि चांगली कॉलिंग, फिकी पहा किती सुरेख तुम्हाला पाहायला मिळाली आहे।
वाई डिश लॉन्ग ऑनला होते हैं। योगेश म्हात्रे यांच्या माध्यमातून एका हाताने पिकअप गॅदर त्यानंतर डायरेक्ट थ्रो विकेट कीपरच्या हातामध्ये अँड अ कॉम्बिनेशन भरपूर चांगलं तुम्हाला पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती एक सिंगल मिळते। टोटल जाऊन पोचल्या 16 या धावसंख्येवरती 70 एकंदरीत टार्गेट आणि पुढचा बॉल टाकण्यासाठी अल्पेश म्हात्रे तयार। वेगवान बॉल फ्लिक केले अप्रतिम फटका बादशाह अगदी मधोमध स्वीट साउंड फ्रॉम द बॅट ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर बॉल करेल हवाई सपर 6 धावा षटकार। थँक्यू थँक्यू डीज थँक्यू। पुढचा पाय उचलला वेगाने बॉल आला फ्लिक केलं ऑन साइडला व्यवस्थित मिडल ओ झाला बॉल आणि अर्जित केल्यात या 6 धावा। भरपूर चांगलं कव्हरेज देखील तुम्हाला पाहायला मिळालं। अभिजित चव्हाण अप्रतिम कामगिरी स्पीचलेस कामगिरी करताना साईप्रीत लाईव्ह सातत्याने या यूट्यूब वाहिनीची चर्चा मात्र चालू आहे। ऑन साइडला फटका आणि राजेश कडून झाले चुकी भरपूर पार्लर आला होता हा चेंडू भरपूर वेगाने आला राजेशने जज व्यवस्थित केलं होता तो बॉलवरती जास्त गेला आणि त्या कारणासव वेगाने चेंडू त्याच्या हातामध्ये आला आणि अखेर चेंडू हाताला ब्रश करून जमिनीलगत दान झाला। भरपूर वेगाने चेंडू त्याच्यापर्यंत पोचला तो प्रयत्न अफाट केले कॅच झाली ड्रॉप। षटक क्रमांक दुसरा इथून कंप्लीट आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर या 1 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोचलाय 23 या धावसंख्येवरती। 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट 2 गडी बाद 23 धावा। थँक्यू डी सर थँक्यू। 24 बॉल आणि विजयासाठी अजूनही 47 या धावसंख्येची गरज स्टील 47 रिक्वायर्ड फ्रॉम 24 डिलेवरीज 24 बॉलचा खेळ इथून शिल्लक आणि 47 धावा अजूनही करायच्यात। दोस्ती ग्रुप दोस्ती स्पोर्ट्स अंकुरली आयोजित चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक आणि सहल सलग आपण 8व्या पर्वामध्ये पदार्पण करतो 2022 हे 8वं पर्व आणि भव्य दिव्य आयोजन एकंदरीत तुम्हाला क्रीडांगणाच्या चौफेर पोपटी पताका तुम्हाला पाहायला मिळेल। दोन्ही साईडला चांगले आमच्या मंचाच्या डाव्या साईडला संगीत कक्ष त्याचबरोबर उजव्या साईडला खेळाडू कक्ष वेल डिसिप्लिन टीम या स्पर्धेच्या माध्यमातून 3 स्टँड स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान स्टँड देखील तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर स्वर्गीय लता दीदी मंगेशकर स्टँड आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टँड देखील तुम्हाला उभारताना पाहायला मिळेल। दोस्ती ग्रुप आयोजित विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकामध्ये 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट 24 बॉल चा उर्वरित खेळ शिल्लक असेल। तिसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाज इथून तयार होते पुन्हा एकदा योगेश म्हात्रे भरता वेगाने चेंडू टाकला फटका फसला क्षेत्ररक्षक डीप मधून राजेश तर पोहोचले आहेत एक सिंगल केले कंप्लीट बॉल ने टिक ऑफ घेतला बाउंस झाला आणि 2 रन कंप्लीट 2 धावा इथून पूर्ण झाल्यात। फटका चांगला होता ऑन साइडच्या दिशेने वेगवान चेंडू थोडासा डगआउट मधून आवाज कमी करा रिक्वेस्टिंग टीम थोडासा आवाज डगआउट मधून कमी करा 2 धावा या चेंडूवरती मिळाला टीमची धावसंख्या 2च्या सहाय्याने पुढे चालली आहे 25 या धावसंख्येवरती चांगली बॅटिंग 23 बॉल 45 एक वेल कॅल्क्युलेटेड इनिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना कुणाल आणि त्याच्या समवेत गणराज। पुढचा बॉल योगेशने भरपूर वेगाने लेट कट बॅटचे आउटर एज डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न आणि चांगले एफर्ट्स होते बॉलला पकडलं देखील आणि तितक्याच वेगाने चेंडूला हिट करण्याचा प्रयत्न किंचितसा दूर राहिला आणि त्या कारणास्तव इथून 2 धावा 1 धाव मात्र नक्कीच या चेंडूवरती मिळते। टीमची धावसंख्या 1च्या सहाय्याने पुढे चालली आणि धावफलक 1च्या मदतीने पुढे जात असताना जाऊन पोचले 26 या धावसंख्येवरती 2-26 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये 22 बॉल 44 योगेश म्हात्रे निर्णायक रिस्पॉन्सिबल षटक षटक क्रमांक 3 आणि वैयक्तिक कोट्यातील 2रं षटक संघासाठीचं 3रं टाकण्यासाठी तो आला आहे 22 बॉल 44 ही गरज ऑन स्ट्राईक बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल कुणाल कोहली। वेगवान बॉल अप्रतिम भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू इथून बीट झालेत बॅट्समन बॉल इथून आला डॉट चांगला बॉल वेगवान चेंडू शरीरापासून दूर होता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे डॉट बॉल
वेगाने चेंडू रिलीज केला जातो. शोल्डर पॉवर किती भरपूर इम्पॉर्टंट आहे या खेळाडूचे. फिटनेस पॉवर तुम्हाला पाहायला मिळते. बॉडी लँग्वेज, वेट ट्रान्सफर, मोहम्मद शमीला तुम्ही पाहिलं असं भरत्या वेगासाठी प्रसिद्ध आहे, परंतु तो देखील भरपूरदा आपल्याला इंजर्ड जाणवत असतो. परंतु योगेश मात्र बॉडी वेट ट्रान्सफर आणि भरपूर चांगला खेळ या खेळाडूच्या माध्यमातून सातत्याने राहिला आहे आणि शोल्डर पॉवर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना. वेगवान बॉल ऑन साइडला, पुन्हा एकदा फटका फसला राजेश म्हात्रे. चेंडूपर्यंत पोसत वेट अँड वॉचची भूमिका. एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न आणि दोन धावा पूर्ण होतील. डायरेक्ट हिट तर नक्की झाली होती, परंतु सुरक्षित पॉमिंग क्रीजमध्ये सज्ज दोन्ही बॅट्समॅन. दोन धावसंख्येच्या मदतीने फलकावरती धावसंख्या दोन ॲड होत असताना जाऊन पोचले 28-28 या धावसंख्येवरती. आता 20 बॉल आणि गरज आहे ती 42 या धावसंख्येची. डायरेक्ट हिट तर नक्कीच झाली होती, बॅट्समॅन पोहोचला नक्कीच, त्या कारणासर्व दोन धावा कंप्लीट सक्सेसफुलरित्या झाल्यात. 28 धावा ऑन बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक बॅट्समॅन कुणाल, थोडंसं शांतमय क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. वेगवान चेंडू शरीरापासून भरपूरच दूर होता, ओळखलं स्थान्स, ओळखलं बॅट्समॅनचा चेक घेतला आणि त्यानंतर शरीरापासून दूर बॉल आतला आणि जो वेग त्याच्याकडे त्याच नॅचरल वेगाने बॉल टाकला. बॅटम बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू, या डॉट बॉलची नितांत गरज आहे शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाटा टीमला. आणि विचार केला तर दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, योगेश मात्रेचं षटक कसं क्रॉस करता येईल आणि पुढच्या येणाऱ्या तीन षटकामध्ये कुठला तरी एक ते दोन गोलंदाजांना टार्गेट करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो आणि त्याच हिताने एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना 19 बॉल आणि 42 गरज. योगेश मात्रे बॉलिंग मार्कवरती, शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाटा टीमचा ट्रम्प कार्ड. ऑन साइडला फटका केल्याचा होता, व्यवस्थित टायमिंग नाही आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला, कृष्णा म्हात्रे पकडतोय चांगली झेल. धक्का क्रमांक इथून तिसरा मोठा धक्का खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. कुणाल म्हात्रे इथून बाद होईल 28 या धावसंख्येवरती. तिसरा षटकाचा खेळ कम्प्लीट आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 28 धावा 18 बॉल. आता विजयासाठी 42 या धावसंख्येची गरज. सन्माननीय विजय शेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून भरवण्यात आलेली स्पर्धा 7 दिवस 7 पर्व तुम्ही थाटामाटामध्ये रंगलेली पाहता पाहायला मिळाली आणि 5 वर्ष आपण सलग नाईट स्पर्धा देखील तुम्ही याच टायटलने आपण 5 वर्ष सलग नाईट स्पर्धा देखील भरवली. त्यानंतर आपण डेमध्ये पदार्पण केलं आणि 8व्या पर्वामध्ये काहीतरी नवीन आणि काहीतरी सर्वोच्च देण्याचा प्रयत्न या स्पर्धेचे मुख्य आयोजक विजय ठाकूर यांनी नक्कीच केला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून 3 आकर्षक स्टँड, जेवढे खेळाडूचा देखील आपण विचार केला, खेळाडूंसाठी पोषक असलेले विकेट, क्रीडांगण भरपूर चांगलं, गावदेवी मैदान वाकडीचं तुम्हाला पाहायला मिळेल. खेळाडूंना आनंद मिळावा, खेळाडूंना एंटरटेनमेंट व्हावं, त्यासाठी ऑफिशियल पंच देखील खूप चांगले आणि त्याचबरोबर प्रेक्षकांची देखील विशेष काळजी घेण्यात आली. 3 स्टँड उभारण्यात आले, स्वर्गीय दिबा पाटील स्टँड, त्याचबरोबर स्वर्गीय लता दीदी मंगेशकर स्टँड आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टँड देखील तुम्हाला उभारताना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेचा अजून एक वैशिष्ट्य उल्लेख केला की या स्पर्धा नेहमीच नवीन पर्वामध्ये नवनवीन काही ना काही देत असत आणि या स्पर्धेचा अजून एक वैशिष्ट्य की या स्पर्धेमध्ये रजनी स्पर्धेमध्ये खास करून नॅनो कार देखील ठेवण्यात आली होती प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. आणि हे भरपूर आठवण येते 7 पर्वांच्या देखील आणि त्याच 8व्या पर्वामध्ये आपण पदार्पण करतोय. आता प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक 2 व्हीलर बाईक देखील देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी स्पोर्ट्स सायकल आणि बेस्ट फिल्डरसाठी देखील आकर्षक कूलर असणार आहे. षटक क्रमांक 14 पहिलाच बॉल ऑन साईडला ड्राईव केलाय अलॉंग द विकेट. ऑन साईडला प्लेस करत असताना क्षेत्ररक्षक बरदा वेगाने एकदा कम्प्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न थोडीशी घाई करत असताना इथून दोन धावा नक्कीच पूर्ण केल्या जातील. एकचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये गणराज आणि दुर्वेश नेहमीच माहिर आणि हेच चित्र सातत्याने तुम्हाला या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. 2च्या साह्याने संघाची धावसंख्या 3-30 या धावसंख्येवरती. नवीन गेलेला बॅट्समॅन दुर्वेश तुम्हाला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकिंग एंडवरती गणराज ऑन स्ट्राईक आहे. पुढचा बॉल अजय म्हात्रे ऑन साईडला, बॉल व्यवस्थित बॅटवरती नाही आहे. राजेश
स्टन बॉय ऑफ मात्रेपाडा टीम चुकी होणार नाही आहे. आणि कुठला बॅट्समॅन हिम्मत करेल जेव्हा राजेश फिल्डिंगसाठी असेल आणि त्याच्या हातामध्ये चेंडू आला असेल, तर कुठला खेळाडू दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न करेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल या एकच्या सहाय्याने 31 या धावसंख्येवरती. येणारे बॉल असेल आता इथून 16. षटक क्रमांक 14 मार्गस्थ आणि एक चांगली अनाउन्समेंट तुमच्यापर्यंत या षटकामध्ये. या षटकानंतर आम्ही नक्कीच पोहोचू. ओव्हर द विकेटने वेगवान चेंडू शोल्डरचा पुरेपूर वापर, बॅट्समॅनला पूर्णपणे ब्लॉक केलं, दांड्या निस्थानाभूत करून लावल्या. वन मोर विकेट डाऊन, बॅट्समॅन आउट. थँक्यू थँक्यू. स्पर्धा नेहमीच प्रत्येक पर्वामध्ये काही ना काहीतरी आठवण देऊनच जाते सर्व संघांसाठी, सर्व प्रेक्षकांसाठी. त्याचबरोबर आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने जी जी प्रेक्षकांची देखील चांगली सोय करण्यात आली. त्याचबरोबर खाण्यापिण्याची व्यवस्था अगदी व्यवस्थितरित्या वेल टाईम वेल जजनुसार केली जाते. आणि तशीच काहीशी अनाउन्समेंट आमच्यापर्यंत देखील पोहोचते की 2023 नवव्या पर्वामध्ये आपण पदार्पण जेव्हा करू तेव्हा 48 टीमींना सहभाग दिला जाईल आणि ती स्पर्धा सर्वोच्च पाहायला मिळेल, कारण ती स्पर्धा जानेवारी महिन्यामध्ये 2023 डे नाईटच्या स्वरूपामध्ये घडेल. भरपूर चांगली अनाउन्समेंट. लॉफ्ट केला ऑन साईडला, राजेश मात्रे भरपूर दूर आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून जाईल मिडविकेट सीमापार. एक टप्प्याखेर 4 धावसंख्येसाठी आलाय हा चांगला चौकार. चांगला बॉल आणि चांगला फटका, थोडं फास्ट केला मात्र बाडा टीम. अजून एक मॅच आम्हाला कव्हर करायची आहे आजच्या दिवसामध्ये. टॉप 10 जाणारा पहिला संघ ठरला राव शेळके 11 पेठ हा संघ. किरणजी शेळके आणि विष्णू शेठ शेळके यांच्या यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. पहिला संघ ठरला टॉप 10 जाणारा आणि दुसरा संघ कुठला ठरेल यासाठी देखील अजून भरपूर संघर्ष मात्र बाकी आहेत. त्यासाठी विनंती आपण थोडं फास्ट केला. लेग स्टिकच्या वरतून जाणारा हा बॉल सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची मात्र इथून सांगता 35 जावाय देखून फलकावरती 4 गडी मात्र गमावलेत. ही जोडी भरपूर महत्वाची आहे कारण 13 बॉल आणि विजयासाठी 35 गरज. अर्धा पल्ला गाठला, अर्धा पल्ला जवळपास त्यांना गाठायचा. 70 एकंदरीत टार्गेट, 13 बॉल 35 गरज. बॉल तयार अजय. वेगवान बॉल लॉफ्ट केला ऑन साईडला, राजेश उपस्थित होत आहेत. त्यांच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल सीमापार. षटकार येईल, 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 41 या धावसंख्येवरती. आणि पुन्हा एकदा मॅचमध्ये शिरकाव करत असताना 12 बॉलमध्ये 29 या धावसंख्येची गरज. डीजे आतापर्यंत 4 षटकं कंप्लीट झाली, 4 षटकं कंप्लीट झाली. त्यामध्ये 2 षटकांचा स्पेल टाकला योगेश मात्रे याने आणि 4 ओव्हरमध्ये तिन्ही गोलंदाजाने 1-1 विकेट घेतली आहे. ही जमेची बाजू राहिली फिल्डिंग करणाऱ्या मात्रेपाडा टीमने, परंतु 41 फलक्यावरती आणि या षटकाराने पुन्हा एकदा नवसंजीवनी निर्माण करून दिली आहे. कारण बॉल असतील 12, विजयासाठी दावा करायच्यात 29 धावा. 14.5 ची सरासरी तुम्ही मेंटेन करायची आहे. 14.00 ग्राफ तुम्हाला पाहायला मिळेल. मात्रेपाडा टीमने पहिल्याच ओव्हरमध्ये जी विध्वंसक सुरुवात केली त्यानंतर ग्राफ थोडासा खाली होताना पाहायला मिळाला. परंतु विचार जर आपण केला नेक्स्ट टीमचा, त्या टीमचा ग्रीन कलरमध्ये तुम्हाला त्यांचा ग्राफ पाहायला मिळेल. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये थोडा दावा कमी आला त्यानंतर त्याने प्रगती केली आणि तीच प्रगती इथं कन्सिस्टन्सी राखावी लागेल. कारण बॉल असतील 12 आणि विजयासाठी 29 धावसंख्येची गरज. 14.50 सरासरीने इथून धावगती मेंटेन करायची. थोडं फास्ट केला ऑफिशियल ते टाईम चेक करत असताना षटक क्रमांक 5
राजेश म्हात्रे अजून एक चांगला गोलंदाज या षटकामध्ये पूर्णपणे चित्र स्पष्ट होऊ शकतं का? राजेश म्हात्रे जो आतापर्यंत मिडविकेटला चांगलं क्षेत्ररक्षण करत होता, सातत्याने 4 ओव्हरमध्ये त्याच्या माध्यमातून जरी 1 कॅच ड्रॉप झाली असली तरी सुद्धा चांगला खेळाडू तो म्हणून राहिला. आणि म्हात्रेपाडा खास करून शेरदिल जय भोलेनाथ म्हात्रेपाडा टीमचा स्टंट बॉय आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल बरदा वेगाने टाकला ऑन साईडला, फटका तर केसला, क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर बॉल निघून जाईल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. सुरुवात दमदार, फटका चांगला होता आणि धावा देखील इथून चांगलाच मिळतील. बॉल सीमा पार, 4 रन चौकार. थँक्यू थँक्यू डीसे थँक्यू. सन्माननीय शाहिद शेख तुम्हाला पाहायला मिळतील शेरदिल जय भोलेनाथ म्हात्रेपाडा टीमचे यशस्वी संघ मालक आणि त्यांच्या समवेत जब्बर बाई देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. टीव्ही स्क्रीनवरती तुम्हाला हे अनोखे चित्र पाहायला मिळतील. भरपूर विश्वास आहे म्हात्रेपाडा टीमवरती आणि त्यांचं सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर दोन यशस्वी पॅकरच्या सोबत आमचे महागुरु गडगे सर देखील उपस्थित आहेत, ज्याने सातत्याने पहिल्या दिवसामध्ये आम्ही देखील त्यांच्या समोर जॉईन झालो होतो. आणि महागुरु गुरूंच्या सोबत जॉईन होण्याचा आम्हाला एक खऱ्या अर्थानं एक योग चांगला योग आला. प्रवीणजी गायकर यांचा मनापासून आभार. बोलो तयार. वेगवान चेंडू लिडिंग एज पाठीमागे बॉल चालला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, पकडली जाईल झेल मोक्याच्या वेली ही धोक्याची घंटा. आता विजयासाठी बॉल असतील 10 आणि रन्स करावे लागतील 25 धावा. अग सोनी आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतय, उभ्या न धरतय बसून धरतय, आडवा तिडवा पळून धरतय, बॉल धरताना जीवाचे हाल करतोय, मागून असा बॉल धरतोय. थँक्यू डीजे थँक्यू. निर्णायक मोमेंटला मॅच येत असताना एक नेल बॅटिंग फिनिश इथून होईल का? उल्लेख केलं होतं की राजेश म्हात्रे हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. मुक्याच्या वेली धोक्याची घंटा समोरच्या टीमला कशा द्यावा या गोलंदाजाला चांगलंच माहिती आहे. संघ संकटामध्ये असताना संकट मोचक म्हणून कामगिरी करणारा हाच तो राजेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये मुक्याच्या वेली आपल्या टीमला मिळवून देतो ब्रेक थ्रू. 5वा धक्का 45 या धावसंख्येवरती बॉल असेल 10 आणि विजयासाठी रन्स करायच्यात 25. ट्रॉम्बे टीमचे कॅप्टनला रिक्वेस्ट असेल आमची की आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचे लगेच. 10 बॉल आणि विजयासाठी 25 ची गरज. ऑन स्ट्राईक बॅट्समॅन तुम्हाला नवीन गेलेलं पाहायला मिळतील. 5 विकेट बाद झाल्याच्या नंतर 7व्या क्रमांकावरती 25 धावांची अजूनही गरज असताना रितेश 10 बॉल 25 करायच्या 10 बॉलमध्ये. बॉल तयार. वेगवान चेंडू फटका फसला चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक थोडेसे थांबलेत, कव्हर नव्हती. 2 धावा कंप्लीट. एका हाताने पिक अप गॅदर, त्यानंतर डिरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये थ्रो. हँड अँड आय कॉर्डिनेशन आणि चांगला जजमेंट इथून मिळतात 2 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय 5वा आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना 47 या धावसंख्येवरती बॉल असतील येणारे 9 आणि विजयासाठी धावा करायच्यात 23 धावा. 9 बॉल 23 3 इम्पॉर्टंट चेंडू राजेश म्हात्रेच्या हातामध्ये. म्हात्रेपाडा टीमचा स्टंट बॉय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना 9 बॉल 23 शॉट ऑफ लेन समोर उडवलाय ऑन द राईटचा हा फटका. क्षेत्ररक्षक योगेश चेंडूपर्यंत पोहोचे 1 धाव. यापेक्षा काही मिळणार नाही आहे. चांगले फिल्डिंग वायडिश लॉंगॉनला 1 च्या सह्याने धावफलक पुढे जात असताना 8 बॉल. आता विजयासाठी 22 या धावसंख्येची गरज आहे. येणारे 2 बॉल निर्णायक असतील राजेश म्हात्रेचे. या 2 बॉलवरती भविष्य लिहिलंय म्हात्रेपाडा टीमचे. येणारे बॉल असतील 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी 22. बॅटिंग करणाऱ्या टीमने देखील सांगितलं हम भी किसी से कम नाही आहे, आम्ही देखील कुठल्या जुन्या ताळमीमध्ये कसलेले खेळाडू नाही आहेत. बॉलर तयार. वेगवान बॉल होता शरीराचा वेध घेतोय. शॉर्ट थर्डमॅनला गलीमध्ये फिल्डिंग होईल, 1 धाव नक्कीच मिळेल. लेग बायच्या माध्यमातून आलेली 1 सिंगल. धावफलकावरती 8 होत असताना धावफलक पुढे जाईल 1 ने आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 49 या धावसंख्येवरती. आता बॉल एकंदरीत असतील 7 आणि विजयासाठी करायच्यात 21 धावा. या बॉलवरती धावा येणं गरजेचं आहे. 7 बॉल 21 करायच्या 7 बॉलमध्ये. स्ट्राकिंग एंडला रितेश, रितेशकडे ती पॉवर आहे. पॉकेट डायनामाइट म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. रितेश आलाय
बॅटिंग मार्कवरती ऑन स्ट्राईक. आता 7 बॉल विजयासाठी धावा करायच्यात. 21 धावा रितेशकडे सर्व जबाबदारी आहे. 7 बॉल 21 गोलंदाज तयार. फटक्याची गरज. फटका फसला हवेमध्ये. बॉल क्षेत्ररक्षक जज करतायत. योगेश मात्रे चुकी तर होणार नाही. हा देखील एक चांगला खेळाडू पकडतोय. चांगल्या खेळाडूची चांगली झेल. विकेट इथून येईल मैदानाच्या बाहेर. 6वा मोठा धक्का रितेशच्या स्वरूपामध्ये. आता बॉल असेल 6 आणि विजयासाठी धावा करावा लागतील. 21 धावा 6 बॉल 21 ची गरज. 20 झाल्या. टाय झाली तर सुपर ओव्हर. थँक्यू डीजे. थँक्यू. 6 बॉल मध्ये आता 21 ची गरज. 5 पर्वामध्ये तुम्ही स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकाला तुम्ही 5 पर्वामध्ये रजनीच्या माध्यमातून आजमावलं. त्यानंतर 6वा आणि 7वा पर्वामध्ये तुम्ही डेची स्पर्धा आजमवतात. आता 8वं पर्व सुरू आहे आणि 9व्या पर्वामध्ये दोन्ही अर्थातच रजनी आणि डेचं मिक्सर करून डे नाईट स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे, जिथे जानेवारी अर्थातच 2023 सुरुवातीला जानेवारी पहिल्याच महिन्यामध्ये तुमच्या समवेत ही स्पर्धा भेटीला येईल. त्या स्पर्धेमध्ये डे नाईटच्या स्पर्धेच्या माध्यमातून ती स्पर्धा भरवण्यात येईल आणि 48 संघांना एकंदरीत दिला जाईल सहभाग. भरपूर चांगली अनाउन्समेंट. 2023 डे नाईट स्पर्धा 48 संघांचा सहभाग आणि स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक जानेवारी 2023 मध्ये येईल तुमच्या भेटीला 9व्या पर्वामध्ये. जाऊयात मॅचच्या दिशेने. 6 बॉल विजयासाठी जिंकण्यासाठी धावा करायच्या. 21-20 बनवल्या तर मात्र सुपर ओव्हर. 6 बॉल 21 गोलंदाजी मार्कवरती कृष्णा म्हात्रे. भरपूर वेगवान चेंडू. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल बॅट्समॅन विवेश. मात्र निकेच बाद होईल. 6 बॉल मध्ये 21 करायचे होते. आता 5 बॉल मध्ये विजयासाठी 21 करावे लागतील. नेक्स्ट बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये करण मात्रे. आता 5 बॉल 21 टार्गेट विचार केला. आता 5 बॉल मध्ये 21 मारण्याची क्षमता बॅट्समॅन नीलकंठ. नो बॉल. नो बॉल. मॅच मोमेंट शिफ्ट करणारा हा चेंडू ठरू शकतो. ओव्हर द वेस्टचा हा नो बॉल आणि बॉल चालाय सरळ लॉंग शॉप रिजनच्या बाहेर. सरळ ब्लॅक स्क्रीनला धडकत असताना एकंदरीत धावा मिळतील इथून 5 आणि धावफलक पुढे 5 ने फ्लाय होईल आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी गरज असेल इथून 16 या धावसंख्येची. 5 बॉल 16. फ्री हिट बॉल असेल बॅट्समॅन नीलकंठसाठी. टाय जर झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. फ्री हिट बॉल. 5 बॉल 16. वेगवान बॉल. वेगवान बॉल. फ्री हिटचा बॉल होता. ब्लॉक केलं. एक सिंगल कंप्लीट. दुसरेचा प्रयत्न आणि कृष्णाबा हा हुशार कॅप्टन आहे. कॅप्टन कूल क्रिकेट विथ द ब्रेन हा मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना त्याला माहिती आहे की इथे कुठेतरी नीलकंठ स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेल. त्याने चेंडूला पकडलं आणि फेकी न करता सरळ तो स्वतः नॉन स्ट्राईकिंग एंडला आला आणि रन घेण्यापासून थांबवलं. या चेंडूवरती एक सिंगल मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली स्ट्राईकिंग एंडला बॅट्समॅन करण मात्रे. आता 4 बॉल 15 कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल जाईल होईल. कुठला संघ ट्रॉम्बे संघाच्या विरोधामध्ये 2 हात करेल. करण मात्रे ऑन स्ट्राईक. 4 बॉल 15 ची गरज असताना 8व्या बॅटने प्रहार केला. एक सिंगल कंप्लीट. नीलकंठ थांबले. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल कारण एक एक धाव इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. टीमची धावसंख्या 1 ने इथून पुढे जात असताना फ्लाय होईल आणि जाऊन पोहोचेल या 2 साह्याने 57 वरती. आता 3 बॉल विजयासाठी 13 ची गरज. 12 जर बनवल्या तर सुपर ओव्हर. इफ मॅच विल बी टाय देन सुपर ओव्हर विल बी प्लेड. 3 बॉल 13 ची गरज. 13 करायच्यात. येणाऱ्या 3 बॉल मध्ये स्ट्राईकिंग एंडला ऑन स्ट्राईक बॅट्समॅन करण तुम्हाला पाहायला मिळेल. ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे तो षटकार लगावण्याची मॅच टर्न करण्याची ताकद आहे करण मात्र या खेळाडूकडे. 3 बॉल 13 शरीरापासून दूर आहे. ब्लॉक झालेत बॅट्समॅन. धाव घेण्याचा प्रयत्न. स्ट्राईक तर रोटेट झाली. आता अंपायरचा इशारा येणं अपेक्षित असेल आणि कॉल लाईट्स अँड रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट.
शरीरापासून दूर होता असं वाटलं की या बॉलवरती कदाचित एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होईल, पण तो स्ट्राईक रोटेट झाली, बॅट्समन बीट झाले, बॉल डॉट आला आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट मैदानाच्या बाहेर. आता दोन बॉल 13 गरज 12 जर बनवल्या तर सुपर ओव्हर. या स्पर्धेची आठवण नक्कीच राहील दोन्ही संघांना. येणारे बॉल असेल इथून दोन आणि विजयासाठी धावा कराव्या लागतील. 13-12 जर बनवल्या तर सुपर ओव्हर. या स्पर्धेमधील पहिली सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार का? या स्पर्धेमधील पहिले सुपर ओव्हर खेळण्याचा मान या दोन्ही खऱ्या अर्थाने टीमला मिळणार का? कृष्णा मात्र एका हाती आपला संघर्ष जिंकून घेणार का? मात्र इथं नीलकंठ स्ट्राईक घेतली आहे धावा करणार. 2-13 शरीरापासून भरपूर दूर. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं नीलकंठकडे. आणि काय बॉल टाकलाय! गोल्डन बॉल ऑफ द मॅच अँड गोल्डन बॉल ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम चेंडू टाकला. एक नो बॉल आल्याच्या नंतर असं वाटलं की कुठेतरी मोमेंट शिफ्ट होईल की काय, परंतु तसं काय चित्र घडलेलं नाही आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल शिल्लक आणि या अंतिम बॉलमध्ये विजयाचा साक्षीदार होण्यासाठी कृष्णा मात्रे इथून होईल तयार. शेवटचा आणि अंतिम बॉल, एक बॉलमध्ये विजयासाठी 12 गरज. सामना भरपूर दूर निघून गेला. आता 1-12 फुल टॉस, ऑन साईडला फटका, व्यवस्थित टायमिंग नक्की झालाय, परंतु बॉल इथून जाईल फाईन लेग बाउंड्रीच्या पलीकडे. एक टप्प्याखेर सीमापार. धावा इथून 4 तर नक्कीच मिळतील. 8 ते टीम आणि कॉंग्रॅच्युलेशन्स शेअर दिल जे भोलेनाथ मांद्रेपाडा टीम. आणि बोलूयात लगेचच या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचकडे. शेवटच्या बॉलवरती जरी फटका आला तरी इथून विजय नोंदवत असताना शेअर दिल जे भोलेनाथ मांद्रेपाडा संघ इन्व्हायटिंग ट्रॉम्बे टीम कॅप्टन टू प्लीज जॉईन अस फॉर द टॉस. तर ट्रॉम्बे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. प्रेक्षणीय दमदार लढत झाली. दोन ताकदवर क्रिकेट संघ, एका बाजूला